विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात भाजपला एकही जागा मिळवता आलेली नाही तर या पराभवाला शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक जबाबदार असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय. विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचं पाणीपत झालंय. 10 पैकी केवळ एका जागेवर शिवसेनेला यश मिळालंय तर भाजपनं पूर्वीच्या दोन्ही जागा गमावल्यात. उरलेल्या 9 जागांवर महाआघाडी आणि अपक्षांनी विजय मिळवलाय. आता या पराभवाचं भाजपकडून आत्मपरीक्षण केलं जाणार आहे. कोथरूड मधून निवडणूक जिंकल्यानंतर प्रथमच कोल्हापुरात आलेल्या चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलंय. खासदार मंडलिकांनी युती धर्म पाळला नसल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांनी केलाय. संजय मंडलिकांमध्ये आजचा प्रेस कॉन्फरन्स विषय नाहीये, पण संजय मंडलिकांनी काय काय केलं तर चंदगडला आपले सख्खे मेवणे निवडून आणले, मग तिथे पक्ष ठेवला बासनात गुंडाळून आणि राजेश पाटील विजयी झाले. मग पैरा फेडला हसन मुश्रीफांचा, तिथे हसन मुश्रीफ विजयी गेले. चंद्रकांत पाटील हे पुण्याच्या कोथरूड मतदारसंघातून निवडून आले आहेत, पण असं असलं तरी आपण कोल्हापूरवर अन्याय होऊ देणार नसल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलंय. तसं साताऱ्यात उदयनराजे भोसलेंचा पराभव जिव्हारी लागल्याचंही ते म्हणाले. उदयनराजेंचा पराभव कशामुळे झाला याची चिकित्सा अजून व्हायची आहे, पण तो आमच्या सगळ्यांच्या जिव्हारी लागलेला आहे आणि पक्ष त्याची काळजी घेणार. काँग्रेसला बळ मिळेल असा निर्णय उद्धव ठाकरे घेणार नाहीत असं सांगतानाच राज्यात महायुतीचं सरकार सत्तेवर येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संदीप राजगोळकर, News 18 लोकमत, कोल्हापूर. यानंतर बातमी आहे फरार गुडविन ज्वेलर्सच्या मालकासंदर्भात. आम्ही कुठेही फरार झालेलो नाही असं स्पष्टीकरण देत असा खुलासा करणारा एक व्हिडिओ गुडविन ज्वेलर्सच्या मालकांनी या ठिकाणी शेअर केलेला आहे. आणि या व्हिडिओमध्ये ते आपण सुरक्षित ठिकाणी आहोत, 50 कोटींची खंडणी मागितल्यामुळे आपण अज्ञात स्थळी गेलो असल्याचं त्यांनी स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. तर गुंतवणूकदारांचे सर्व पैसे मिळतील असा विश्वास देखील त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. थोडाफार दिलासा देणारी ही बातमी गुंतवणूकदारांसाठी म्हणावी लागणार आहे. आणि जर खरंच गुंतवणूकदारांचे सर्व पैसे मिळाले तर ती निश्चितच मोठी दिलासादायक बातमी म्हणावी लागणार आहे. अभी बहुत लोग बोल रहा है आप ये लोग पैसा लेके कनाडा निकल गया, उधर निकल गया. मेरा फैमिली केयर वैकेशन के लिए केरला में गया है. बहुत लोग मुंबई से केरला में जाके मिल के आया है. ये सब नेगेटिव हो जाता है. एक्चुअली जो बिजनेस में जो क्राइसिस है, हम लोगों को भी 100% क्राइसिस है, ना नहीं बोल रहा हूँ, बट हमारे पास असेट है, बहुत सारा असेट है, प्लस प्रोजेक्ट भी है. ये सब ओवरकम करने के लिए हम लोग को ज़्यादा टाइम नहीं लगेगा, बट अभी का सिचुएशन में हम लोगों को 3 ईयर से हम लोगों को ख़त्म करने के लिए बहुत टीम हमारा पीछे है. क्योंकि 3 ईयर्स पहले हमारा फैमिली में एक प्रॉब्लम हो गया, तभी बहुत बड़ा एक अमाउंट ये लोग पूछा था, हम लोग देने के लिए तैयार नहीं था. 10 करोड़ पूछा था एक्चुअली, तभी 10 करोड़ के लिए केस भी फाइल किया हुआ है. तभी क्या, हम लोग क्या है, बच्चे लोग हमारा साथ है, हम लोग अभी 3-3, 6 बच्चे लोग है. पापा मम्मी को 70 का ऊपर उम्र हो गया. हम लोग को किधर भी जाना नहीं है, जीना महाराष्ट्र में, मरना भी महाराष्ट्र में. आणि आता झेंडू उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी एक बातमी आहे वाशिम जिल्ह्यातून. दिवाळीला झेंडूच्या फुलांना चांगली मागणी असते, त्यामुळे यावर्षी वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात झेंडूची लागवड केली. पण यंदा झेंडू फुलाला अत्यल्प दर मिळाल्यानं आणि मागणी देखील घटल्यानं वाशिम शहरात विक्रीला आणलेली शेकडो क्विंटल झेंडूची फुलं अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकून दिली आहेत. तर फुलांचे दर कोसळून त्या फुलांची विक्री न झाल्यानं झेंडू उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील वसूल झालेला नाही आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली आहे. तर परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केलंय. बागलाण, चांदवडसह इतर भागातील द्राक्ष बागायतदारांना अक्षरशः या पावसानं देशोधडीला लावलंय. द्राक्ष बागांची मोठी हानी झाली असल्यानं शेतकरी उद्ध्वस्त झाला असून नुकसानाची पाहणी करण्यासाठी आलेल्या लोकप्रतिनिधींना व्यथा सांगत असताना शेतकऱ्यांना रडू कोसळलं. पूर्ण प्लॉट गेले आमचे, काहीच भेटणार नाही आम्हाला आता. 150 हेक्टरवर तयार झालेला माल काढणीस योग्य असा माल होता, साधारण 100, 110, 120 रुपये किलोने माल जाणारा.
आज तो माल पावसामुळे एवढा खराब झाला की 5 रुपये किलोने सुद्धा त्याला कोणी घेत नाही व शेतातनं तोडायला उलट 300 ते 400 रुपये रोल देऊन लेबर आणावं लागून, कारण ते बाग वास करायला लागले या दुर्गंधीमुळे बाहेर फेकायला. आज ती वाईट परिस्थिती आहे. बरं, हे एवढं क्षेत्र उभं करण्यासाठी कोणी बँकेचे आधार घेतलं, कोणी सोननानं गहाण ठेवलं, कोणी मित्राकडनं आणलं, कोणी हात उचलणे व्याजाने आणले, बरं हे एवढं कर्ज सगळ्या शेतकऱ्यांनी फेडायचं कसं? आणि एक दुर्दैवी बातमी आहे, भिवंडी वाडा रोडवरच्या खड्ड्यामुळे आणखीन एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झालाय. अंबाडी नाक्यावरील उड्डाणपुलावर पडलेल्या या खड्ड्यामुळे एका बाईक स्वाराचा मृत्यू झालाय. राजेंद्र डोंगरे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. भिवंडी तालुक्यातील बोरपाडा या गावातील दिवाळीच्या दिवशीच ते आपल्या घरी जात होते आणि त्याच दिवशी ही दुर्दैवी घटना घडली आहे. या खड्ड्यामध्ये त्यांची बाईक आदळली आणि ज्यामुळे ते खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झालाय. त्यामुळे खड्ड्यांमुळे आणखी किती बळी जाणार, तेव्हा हे खड्डे बुजतील, असाच प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचार